या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे। शिंदे फडणवीस यांच्यामध्ये काल रात्री उशिरा एक बैठक झाली आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा मंत्री आणि आमदारांची बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वैभव, गेल्या वर्षभरापासून पकडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच दिशेनं दोन्ही पक्षाच्या आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। एकीकडे बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या कोर कमिटीची बैठक आहे ती तातडीनं बोलवलेली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या महत्वाच्या आमदारांची आणि महत्वाच्या मंत्र्यांची एक बैठक बोलवलेली आहे। या बैठकीत आता सूचना ह्याच दिल्या जातील अशी शक्यता आहे की आगामी काळात जो मंत्रिमंडळ विस्तार होतोय त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं कोणाकोणाला स्थान मिळू शकतं, कोणाला डच्चू मिळू शकतो आणि डच्चू मिळालेल्या मंत्र्यांवर काय जबाबदारी दिली जाऊ शकते अशा प्रकारच्या सूचना आहेत त्या यावेळेला आमदारांना दिल्या जातील। आता प्रश्न असा आहे की नेमकं या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री समाविष्ट केले जाणार आहेत। जी सूत्रांकडून माहिती मिळते की आधीच्या मंत्रिमंडळातल्या दोन्हीकडच्या दोन दोन मंत्र्यांना याच्यातून डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे साधारणतः 12-12 मंत्रिपदं आहेत ती पुन्हा एकदा आपल्याला दोन्ही पक्षांच्या वाट्याला आलेली पाहायला मिळतील। आता याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद हे देखील कोणाला जातं हे देखील पाहावं लागेल आणि त्या दृष्टीनं आता प्रत्येक आमदाराची आणि प्रत्येक नेत्याची लॉबिंग आहे ती सुरू झाल्याची पाहायला मिळते। आता या आठवड्यातला मुहूर्त नेमका कधीचा असेल हे देखील याच बैठकीत सांगितलं जातंय का हे देखील पाहावं लागेल। अमोल, वैभव धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।